आहे शब्द जपून वापरायचा. विरोध कशा हा विरोध हा शब्द तुम्ही कसा वापरताय? आमच्या जागा आहेत, जागा आमच्या आहेत, विरोध कसा काय? उलट उलट आमच्याकडून एक पाऊल पुढे जात आहे. ऐकलत संजय राऊत मात्र भडकले. आता विषय तुम्हाला थोडक्यात समजून सांगते. छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यात मराठा आरक्षणासाठी मोठं आंदोलन सुरू केलं होतं. या विषयावर त्यांनी अनेकदा पुढाकार घेतला, मुख्यमंत्र्यांसोबत बैठका घेतल्या, त्यामुळे मराठा समाजामध्ये ते चांगलेच लोकप्रिय झाले. आता विषय आहे राज्यसभेच्या निवडणुकींचा. राज्यसभेच्या निवडणुकीत आम्ही अपक्षांना पाठिंबा देणार नाही, मग तो कुणीही असो, अशी भूमिका आज संजय राऊत यांनी जाहीर केली. मात्र राज्यसभेच्या जागेवर अपक्ष म्हणून उभ्या राहणाऱ्या संभाजीराजेंना शिवसेनेचा विरोध आहे का असा प्रश्न विचारला असता संजय राऊत पत्रकारांवर चांगलेच भडकले. आम्ही विरोध करत नाहीये, तर आमच्याकडून एक पाऊल पुढे टाकले आहे. आम्ही त्यांना शिवबंधन बांधण्याचा प्रस्ताव दिला. आमच्या राज्यसभेवर 2 जागा निवडून येतील, तिथे आमच्याकडून विरोध कसा असा सवाल संजय राऊतांनी केला. एकूणच काय तर संभाजीराजेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेनेला मराठा राजकारणाची भीती सतावत आहे असं चित्र दिसतंय. याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.